गरम पाण्यात चणे किंवा राजमा भिजवा. त्यानंतर एका तासातच तुम्हाला आरामात त्याची भाजी करता येईल. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे. किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत. मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांड्यात शिजवा. कोशिंबीर वाढवायच्या वेळेस त्यात मीठ घाला, म्हणजे ती आंबट होणार नाही. रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी. आल्याची पेस्ट खूप दिवसांसाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचे तेल मिक्स करावे. हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी. अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावीत. दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुऊन आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात. किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठीच आपण लिक्विडचा वापर करावा. मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या, त्यामुळे ब्लेडची धार चांगली होईल. आपल्या घरामधील तुपाचे भांडे, तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्यांच्या खाली त्याच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात, किंवा न वापरलेले प्लॅस्टिकचे डबे असतील त्याचे झाकण ठेवावे. त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाही आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो. कांद्याच्या वरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा चिरल्यास सोपं जाईल. किचनमधील कचऱ्याचा डब्बा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एकदा तो डब्बा धुवून उन्हात वाळवावा, त्यामुळे जीवजंतू त्यात तयार होत नाहीत. मित्रांनो, असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा टाइल्स पुसताना त्यात थोडे मीठ घाला. भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात. चिरल्यानंतर त्या धुवू नयेत, त्यामुळे त्यातील पौष्टिक घटक निघून जातात. चिरल्यानंतर धुतल्यास भाजीतील महत्त्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात. भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटणही दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.